वेलकम टू होम मेकर्स ग्रिड। उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत व या दिवसात शरीराला थंडावा मिळण्यासाठी लसीचे सेवन केले जाते। चला तर मग बनवूयात सर्वांना आवडणारी थंडगार फेसाळलेली लस्सी। तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की करा व पुढील व्हिडिओजच्या अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। यासाठी आपल्याला लागणार आहे थंडगार घट्ट दही, थंड दूध, साखर, वेलदोडा पूड, बारीक केलेले पिस्त्याचे काप, केशर, रोज सिरप व आईस क्यूब्स। इन्ग्रेडियंटची डिटेल लिस्ट व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे। लस्सी बनवण्यासाठी 2 बाउल थंड घट्टसर दही, 1/2 बाउल साखर व 1 बाउल थंड दूध एकत्र करून बीट करून घ्यावे। चवीप्रमाणे तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता। लस्सी बनवताना आपण पाण्याच्या ऐवजी दुधाचा वापर केला आहे कारण दुधामुळे दह्याचा आंबटपणा कमी होतो। या मिश्रणाला चांगला फेस येईपर्यंत आपल्याला बीट करायचा आहे। आपली लस्सी तयार आहे। यापासून आपण 2 वेगळ्या फ्लेवरच्या लस्सी बनवणार आहोत। फर्स्ट फ्लेवर आहे पंजाबी लस्सी किंवा इलायची लस्सी। पंजाबी लस्सी किंवा इलायची फ्लेवर लस्सी बनवण्यासाठी प्रथम ग्लासमध्ये आईस क्यूब्स टाकावेत। तयार लस्सी ग्लासमध्ये भरून घ्यावी। थोडीशी वेलदोडा पूड, बारीक केलेले पिस्त्याचे काप व 8 ते 10 केशराच्या काड्या घालून गार्निशिंग करावे। तयार आहे इलायची फ्लेवर लस्सी। आता बनवूया रोज फ्लेवर लस्सी। रोज फ्लेवरची लस्सी बनवण्यासाठी प्रथम ग्लासमध्ये 4-5 आईस क्यूब्स टाकावेत। त्यावर 2 ते 3 टीस्पून रोज सिरप घालावे। नंतर तयार लस्सी घालावी व एकत्र करावे। व गुलाबाच्या पाकळ्या टाकून गार्निशिंग करून घ्यावे। तयार आहे थंडगार लस्सी।